काय आहे, कुठलंही स्किट सुरू करताना फास्ट गाणं लागतं म्हणून हे फक्त गाणं वापरलंय. वास्तविक मी खूप दमलेलो आहे. आता एवढा हा डोंगर माथा असा चढून आलो, साधं पाणी नाही मिळालो. आता सरकारने एखादी पाणपोई इथे लावायला काय हरकत आहे? माणसं दमून तून उसळे तलवारी तावारा, तून उसळे तलवारी तावारा, वेणात मराठे वीर दौडले पारा. हा तेरा पाणी आहे का? पाणी हवंय. देतो, पाणी देतो, पण मला ओळखा पाहु. ऋतिक रोशन. टॅडँग टॅडँग टँग. ऋतिक रोशन नाही. तिकडून वी शांताराम. शांताराम घ्या जरा, आता शांत घ्या, शांत घ्या. शेवट 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 सांगतो तुम्हाला मी. आठवताय म्हटल्यानंतर गाणं काय आठवताय तुम्ही? आत्ताच तुम्ही म्हणालात ना ह्याच्या पुढचं गाणं आठवतंय का, लगेच म्हणून दाखवलं. हे गाणं कुठल्या सिनेमातलं आहे? गाईड. अच्छा, तुम्ही गाईड आहात का? गाईड. मग गाईड प्रश्नांची उत्तर देतो, तुम्हीच प्रश्न काय विचारताय? तीनशे वर्ष घटना सांगणार, इतिहास सांगणार, इतिहासामागची घटना सांगणार आणि घटने मागचा इतिहास सांगणार. विचारलं तरी सांगणार, नाही विचारलं तरी सांगणार. कळलं? सांगा तुम्हाला काय पाहिजे. मला पाणी पाहिजे हो प्यायला. असच असच बोलला होता तो मावळा. तुमचा मामाही बरोबर आलाय का? मावळा मावळा. काय मालिश करून हवंय आत्ता? शेवटचं सांगतोय हा. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. मावळा. कळलंय मला, मावळा. तोच मावळा असं बोलला होता. या इकडे दाखवतो. काय? या इकडे दाखव, या इकडे. हा, इथं उडी मारा. काय होतं इथे? काहीच नाही. मग कशाला उडी मारायला लावली? या इकडे दाखवतो. या, ही पहा, ही पहा ती विहीर, सुप्रसिद्ध आजरा मराशी विहीर. पुढे जाऊ नका. विहीर आहे विहीर. काही नाही, इथे काही नव्हतं, तिथे काय आहे? खोट खड्डा आहे साधा, पाणी नाही. विहिरीला पाणी असतं की नाही? गप्पा बसा, खड्डा नाही आहे. याच ठिकाणी तो मावळा म्हणाला होता मला पाणी पाहिजे, आणि याच काठावर, याच कठड्यावर बसून एका ऋषीने तप केलं होतं 12 वर्ष पाण्यासाठी. हो, एवढा वेळ नाही आहे मला, खूप तहान लागली आहे. तहान तहान काय करताय? माणसाला इतिहासाची तहान लागली पाहिजे. सांगा तुम्हाला काय माहित आहे किल्ल्यांविषयी? किल्ल्या 2 प्रकारच्या असतात, एक साधी किल्ली आणि एक डबल लॅकची किल्ली. साध्या किल्लीने पचक असं करून एकदाच किल्ली उघडतं, पण डबल लॅकच्या किल्लीला पचक पचक असं दोन करावं लागतं. किल्ल्या म्हणजे त्या किल्ल्या नव्हे, किल्ले म्हणजे गड, बुरुज, तटबंदी, त्याच्याविषयी बोलतोय मी. नाही हो, काही माहित नाही मला त्याच्याविषयी. मी तुम्हाला सांगू का, माझ्या मुलाचं इतिहासाचं पुस्तक बघितलं ना तरी कंटाळा येतो मला. नाही सांगा मला, इतिहासाच्या पुस्तकात काय वाचलंय तुम्ही सांगा. पहिल्या पानावर प्रतिज्ञा असते, शेवटच्या पानावर किंमत लिहिलेली असते, एवढंच माहिती आहे मला. खरगोश म्हणजे ससा, खामोश म्हणजे गप्प बसा. गप्प बसा. बाजी प्रभू देशपांडे असं बोलले असते तर इतिहास घडला असता का? या या ठिकाणी बाजी प्रभू देशपांडे असे धारातीर्थी पडले होते असं काहीतरी खोटं नाटक सांगू नका. असं इथे काहीही घडलेलं नाही मला माहिती आहे, पण मी असं म्हटलंच नाहीये. या ठिकाणी ते बसले होते कशाला? असेच. बाजी प्रभू देशपांडे असेच कशाला बसतील? पाणी द्या ना, साधं पाणी द्या. मावळा पण असंच म्हणाला होता, मला पाणी पाहिजे, मला पाणी पाहिजे. ते बसलेले असता ना? नाही नाही, इथून ते उठून गेले. नंतर कधीतरी मावळा भेटला होता देशपांडे, मला पाणी पाहिजे म्हणून. तेव्हा त्यांनी सल्ला दिला होता की अरे वेड्या, तहानभूक विसर आणि स्वराज्यासाठी लढ. का वागताय असे? त्यांनी तसं वागायलाच पाहिजे होतं, कारण स्वराज्याचा प्रश्न होता, आदिलशाहीचं राज्य होता. ते का वागले असं नाही, तुम्ही असे का वागताय? या माणसापासून वाचवा कोणीतरी मला. चुकताय तुम्ही, चुकताय. असे शब्द नव्हते ते. काका मला वाचवा, वाचवा मला काका, काका मला वाचवा, असे शब्द होते पेशवाईतले. आता पेशवाई कुठे काढली सांगतो तुम्हाला. आनंदीबाई अशी बसली होती पडवीला. कुठे? पडवीला, पडवीला. हा, लायाचा ढू करत होती ती. काय करत होती? लायाचा ढू. अहो, आनंदीबाईनी ध चा मा केलेला आहे. नाही नाही, लायाचा ढू म्हणजे लायांचे लाडू करत होती ती. असे घेतल्या लाया. आता तुमच्या ढू वर ला मारी ना मी. पाणी मागतोय साध. पाणी मागण्याचा सुद्धा वेळ नाही दिला, डायरेक्ट पुचू. चले जा, जा बाबा, जा तू इथन, जा निघून. नाही नाही, असे शब्द नव्हते ते. चुकताय पुन्हा तुम्ही. चले जाओ, चले जाओ, असे शब्द होते महान आत्म्याचे. इथं अजूनही ऐकू येतात ते? अहो, ते शब्द ह्या गडावर कसे ऐकू येतील? का नाही ऐकू येणार? ओरडा बघू. कोरडा पडलाय कसला आता, अजिबात नाही ओरडता येत आहे. ओरडा ओरडा. काय ओरडा? बघा, मस्त सांगतोय तुम्हाला पाणी द्या, पाणी द्या म्हणून पाणी देत नाही साधा.
माझ्यावर नको ओरडू, शब्द ओरडा, चले जाओ चले जाओ. बर हा ओरडा, चले जाओ चले जाओ चले जाओ तले दाव. कोरस देण्यासाठी शेवटी माणूस बसवला ना तो, तो बोबडा आहे. मी आता खून करीन तुमचा. पुन्हा चुकताय तुम्ही, शब्द असे नव्हते. तू मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा. बास बासांचे नाही, बोसांचे शब्द आहे, सुभाषचंद्र बोसांचे. आता ते इथे ऐकू येत आहेत का? नाही, ते इथे ऐकू येणार नाहीत. याला कारण दोन आहेत. एक तर तुम्ही इतके थकलात की तुम्हाला ओरडण्याची शक्ती नाहीये, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओरडायचं कशाला, आझादी आपल्याला मिळाली आहे. अरे पाणी मागितलं आया बाया, पाणी पाणी दे 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 बाबा, दे पाणी दे दे दे. काय झालं? डँटा डँग काय आहे? हे मी लिहिलेलं पुस्तक आहे. फर्स्ट क्लास आहे, पाणी दे. 500 रुपयाचं आहे. फर्स्ट क्लास आहे, पाणी दे. नाही नाही, पाणी देणार, पण ते पुस्तकासोबत फ्री आहे. म्हणजे याची किंमत 500 रुपये आहे. द्या 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 घ्या, हे पैसे घ्या, पण ते पाणी पाणी द्या. वा 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 वा, चला म्हणजे 13 गडी झाले, आता 14 वा शोधावा. म्यानातून उसळे तलवारीचा वारा, म्यानातून उसळे तलवारीचा वारा.